पारनेर ग्रामीण पतसंस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा संस्थेच्या मुख्य कार्यालयामध्ये पारनेर येथे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ऑनलाईन संपन्न झाली. संस्थेच्या मार्च 2021 अखेर 142.82 कोटी रुपयांच्या ठेवी आहेत. संस्थेने सभासदांना 124.44 कोटी रुपये कर्ज वितरण केले आहे. मागील आर्थिक वर्षात संस्थेला 1.85 कोटी रुपये निव्वळ नफा झाला असून संस्थेने सभासदांच्या मागणीनुसार 12% लाभांश जाहीर केलेला आहे. संस्थेला संपलेल्या आर्थिक वर्षासाठी ऑडिट वर्ग अ मिळालेला आहे. संस्थेच्या 17 शाखा कार्यरत असून पारनेर, टाकळी, ढोकेश्वर, जामगाव, कामोठे, खडकवाडी, शिरूर, आळेफाटा व सुपा येथील शाखांच्या इमारती स्वमालकीच्या आहेत. संस्थेचे 5,886 सभासद आहेत. तसेच संस्थेने जिल्हा सहकारी बँक, राष्ट्रीयकृत बँक व बँकेत एकत्रित 41.61 कोटी रुपयांची गुंतवणूक केलेली असून संस्थेकडे 177.67 लाख रुपयांचे खेळते भांडवल आहे. संस्थेमार्फत ग्राहकांना RTGS सुविधा, कोर बँकिंग सुविधा तसेच अवर्ग सभासदांना 1 लाख रुपयांचा विमाही उतरवण्यात आला आहे. सर्व ऑनलाईन उपस्थित सभासदांचे आभार संस्थेचे संचालक रखमाजी कापसे सर यांनी मानले. संस्थेचे मागील सभेचे प्रोसिडिंग मुख्य कार्यकारी अधिकारी सुभाष थोरात यांनी वाचन केले असून यावेळी व्हाईस चेअरमन बाळासाहेब सोबले, संचालक रखमाजी कापसे सर, लक्ष्मण ढेरे, रामदास दाते, शिवाजी काळे, मयूर गांधी, अर्जुन गाजरे, राजेंद्र औटी, सुभाष राठोड, कृष्णा उमाप, सुनील गाडगे व ऑनलाईन सुरेश बोरुडे व मुख्य कार्यालय व 17 शाखातील कर्मचारी व सभासद उपस्थित होते. वार्षिक सर्वसाधारण सभेचे सूत्रसंचालन संस्थेचे संचालक रखमाजी कापसे सर यांनी केले. संस्थेच्या नफा वाटणीला मान्यता देणं, संस्थेच्या नफा वाटणीमध्ये यावर्षी संचालक मंडळानं खरं म्हणजे 10% लाभांश देण्याचा निर्णय घेतला होता, परंतु सभासदांच्या मधून सूचना आली की गेल्या वर्षी 11% लाभांश दिला होता, तर यावर्षी कमी करू नये, उलट वाढवून द्यावा अशा प्रकारची सभासदांच्या मधून त्या ठिकाणी सूचना आली होती. हरकत नाही, त्या गोष्टीला देखील संचालक मंडळाने या ठिकाणी ऑन द स्पॉट मी 10%ऐवजी 12% लाभांश देण्याची या ठिकाणी मान्य केलं आणि त्याच्यावर सभासदांनी समाधान व्यक्त केलेलं आहे. पण कर्ज घ्या, आपले व्यवहार, आपले व्यापार, आपल्या ज्या गरजा आहेत त्या गरजा भागवून घ्या, परंतु संस्थेचं कर्ज फेडण्यामध्ये अजिबात दिरंगाई करू नका. ज्यांनी ज्यांनी कर्ज वेळेवर फेडलं त्या सभासदांची अतिशय चांगली प्रगती झालेली आहे. ज्यांनी थकवलं त्यांची आर्थिक परिस्थिती कधी कधी आधुवतीला जाण्याची शक्यता निश्चितच आमच्या दृष्टीनं आम्हाला समाधानकारक आहे. सभासदांना काय वाटत असेल त्यांच्याबरोबर त्यांच्या भावना, परंतु संचालक मंडळ म्हणून आम्हाला निश्चितपणे सगळ्या सभासदांचं जे सहकार्य आहे, सगळ्या कर्जदारांचं जे सहकार्य आहे, हितचिंतकांचं जे सहकार्य आहे त्या आणि आमच्या सगळ्या संचालक मंडळाचा जो असलेला ठेवीदारांचा आणि कर्जदारांचा जो विश्वास आहे त्याच्यातून या संस्थेची प्रगती सातत्यानं गेली 18 वर्ष चढत्या क्रमानं आहे, ती अशाच पद्धतीनं पुढच्या काळामध्ये राहावी. या निमित्तानं फक्त एकच विनंती मी करेन, कारण कर्ज वाटप करणं हे संस्थेच्या दृष्टीनं महत्त्वाचं आहे आणि केलेलं वाटप केलेलं कर्ज वसूल होणं देखील तितकंच महत्त्वाचं आहे. जर थकबाकीचं प्रमाण जर वाढलं, थकबाकी किंवा हे संस्थेचं खरं म्हणजे आत्मा आहे, थकबाकी जितकी राहणार नाही तितकी संस्था सक्षम होते आणि म्हणून मी सर्व जे कर्जदार आहेत त्या सर्व कर्जदारांना या सभेच्या निमित्त पारनेर ग्रामीण सहकारी पतसंस्थेची 18वी वार्षिक सर्वसाधारण सभा संस्थेच्या सभागृहातून या ठिकाणी ऑनलाईन पद्धतीने घेण्यात आली आणि या सभेला प्रत्यक्ष सर्व संचालक मंडळ या ठिकाणी प्रत्यक्ष उपस्थित होतं. बाकी सभासद या ठिकाणी ऑनलाईन पद्धतीनं उपस्थित होते. सभेचं कामकाज या ठिकाणी शांततेत पार पडलं. ऑनलाईन काही सभासदांनी आपल्या शंकापुशंका त्या ठिकाणी विचारल्या, सभासदांनी ऑनलाईन पद्धतीनं देखील चांगल्या पद्धतीनं सहभाग घेतला. सर्वांचं मनापासून सर्वांना धन्यवाद. आज या सभेपुढे साधारणपणे 11 विषय चर्चेसाठी होते, मग त्याच्यामध्ये सभासद संस्थेच्या आर्थिक पत्रकांना मान्यता देणं मागच्या ऑडिट रिपोर्टही आहे,
ती प्रगती देखील सभासदांच्या समोर या ठिकाणी आकडेवारींच्या माध्यमातून ठेवलेली आहे। तर संस्थे ब्युरो रिपोर्ट मायभूमी न्यूज पारनेर। अहमदनगर जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्रातील प्रत्येक घडामोडीची अपडेट पाहण्यासाठी मायभूमी न्यूज आवाज जनमनाचा या चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा।